नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंडियन गव्हर्मेंट अँड पॉलिटिक्स अर्थात जीवन या विषयातील पुढच्या नवीन टॉपिकला आज इथे आपण सुरुवात करतो आहोत मागच्या लेक्चरमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा आढावा हा मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे आज आपण कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली त्याला घटना समिती असं म्हटलं जातं या घटना समितीच्या संदर्भात माहिती इथं घेणार आहोत कोणत्याही देशाची राज्यघटना ही लिहिण्यासाठी निर्माण करण्यासाठी इथे घटना समितीद्वारे घटना समिती गठीत केल्या जात असल्याचं आपल्याला दिसत आणि या घटना समितीतच त्या देशाची राज्यघटना ही लिहिण्याचं काम किंवा कार्य हे होत असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकोणीसशे शेहेचाळीसची जी काही कॅबिनेट मिशन होती किंवा त्रिमंत्री योजना होती या त्रिमंत्री योजनेनुसार भारत स्वतंत्र भारताची इथे घटना समिती किंवा कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली गठीत करण्यात आलेली असल्याचं आपण दिसतं आणि याच्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी इथे घटना समिती गठीत करण्याचं काम इथे केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं या घटना समितीची सदस्य संख्या ही सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद एवढी निर्धारित करण्यात आली असल्याचं आपण दिसतं ही तीनशे एकोणनव्वद संख्या एकूण संख्या ही असल्याचं आपण दिसून येतं आणि म्हणून याचं जे काही तीनशे एकोणनव्वीचं विभाजन आहे तीनशे एकोणनव्वद सदस्य संख्यांचं विभाजन हे वेगवेगळ्या वर्गात त्याचं वर्गीकरण इथं करण्यात आलं असल्याचं आपल्याला दिसतं यामध्ये प्रांतांचे दोनशे ब्याण्णव प्रतिनिधी संस्थानांचे त्र्याण्णव प्रतिनिधी आणि चीफ कमिशनर प्रांतांचे चार प्रतिनिधी असे एकूण तीनशे एकोणनव्वद तीन असे घटना समितीची सदस्य संख्या इथे निर्धारित करण्यात आली असल्याचं आपल्याला दिसतं या घटना समितीची निवडणूक ही जुलै एकोणीसशे शेहेचाळीसला ला घटना समितीच्या सदस्यांची निवडणूक इथे घेण्यात आली असल्याचं आपण दिसतं प्रांतांच्या विधानसभेकडून निर्वाचित सदस्यांकडून इथे घटना समितीच्या सदस्यांची निवड ही करण्याचं काम इथे केलं गेलं असल्याचं आपण दिसतात आणि यात यात दोनशे ब्याण्णव जागांपैकी एक दोनशे अकरा जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्यात आणि त्र्याहत्तर जागा या मुस्लिम लीगला मिळाल्यात त्र्याण्णव संस्थानांच्या जागापैकी पूर्ण काही जागा इथे भरल्या गेल्या ले नसल्याचं आपणास दिसून येतात म्हणजेच घटना समितीच्या निवडणुकीवर आपण प्रकाश जो टाकला अभ्यास केला तर सहज आपल्या लक्षात येतं की दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा इथे एकट्या या काँग्रेस पक्षाला इथे मिळाल्या असल्याचं आपल्याला दिसून येतात म्हणजेच भारताच्या घटना समितीमध्ये किंवा कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात राहिला असल्याचं आपल्याला दिसतं काँग्रेस पक्षाचे नेहरू असतील सरदार पटेल असतील आझाद असतील अशा अनेक दिग्गज नेत्यांचा च्या वलयी नेत्यां नेत्यांमुळे करश्माई नेत्यांमुळे सदस्य संख्या इथे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला इथे जागा या मिळाल्या असल्याचं आपल्याला दिसतात दोनशे ब्याण्णव पैकी दोनशे अकरा जागा या काँग्रेस पक्षाने इथे मिळवल्या असल्याचं आपल्याला दिसतात आणि त्र्याण्णव जागा या मुस्लिम लीगला इथे मिळाल्या असल्याचं आपल्याला दिसतात आणि एका या निकालामुळे किंवा या सदस्य संख्यांच्या सदस्यामुळे काँग्रेस पक्ष मुस्लिम पक्षा मुस्लिम लीग या पक्षाची मोठ्या प्रमाणात नाराजी इथे झाली आणि यामुळे मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि मग भारताच्या संविधान सभेची किंवा घटना समितीची सुद्धा दोन घटना समित्या इथे करण्यात गेल्या असल्याला आपल्याला दिसून येतात आणि मग स्वतंत्र पाकिस्तानसाठी एक वेगळी घटना समिती आणि भारतासाठी एक वेगळी घटना समिती इथे निर्धारित करण्यात आली आणि मग पुढे घटना समितीने आपलं कार्य जे काही आहे तर ते कार्य इथं आरंभ केलं असल्याचं आपल्याला दिसतात घटना समितीची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली इथे पार पडली असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे घटना समितीचं प्रत्यक्ष कार्य हे नऊ डिसेंबर एकोणीसशे या दिवशी पहिल्या बैठकीद्वारे इथे त्याला प्रारंभ झाला असल्याचं आपल्याला दिसतात घटना समितीचे हंगामी अध्यक्षपदी डॉक्टर सच्चिनंद सिन्हा यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस या पहिल्या बैठकीत त्याला हंगामी अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं असल्याचं आपल्याला दिसतात आणि घटना समितीचे स्थायी अध्यक्ष कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड इथे केल्या गेली असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग घटना समितीने आपलं जे काही कार्य आहे तर हे अविरतपणे घटना समितीची शेवटची बैठक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली आणि तोपर्यंत तो घटना समितीच्या एकूण अकरा बैठका इथे संपन्न झालेल्या असल्याचं आपल्याला दिसतात घटना समितीचे कार्य दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इथे ते चाललं असल्याचं आपल्याला दिसतात दोन महिने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या अथक कार्यानंतर भारताची घटना ही तयार करण्याचं काम या इथे घटना समितीने इथे करून दाखवलं असल्याचं आपल्याला दिसून येतं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इथे या घटना समितीने एकूण अकरा बैठका या घेतल्या आणि या अकरा बैठकांच्या माध्यमातून घटना समितीने भारताची घटना तयार करण्याचं कार्य इथे केलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि या घटना समितीने या घटना समितीच्या एकूण कामकाजावर त्या काळामध्ये चौसष्ट लाख म्हणजे साधारणतः चौसष्ट लाख नाही पण त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये एकूण विचार केला तर एकंदरीत चौसष्ट लाख रुपये एवढा साधारणतः खर्च त्या काळामध्ये भारताच्या घटना निर्माण करण्यासाठी घम किंवा घटना समितीच्या कामकाजावर चौसष्ट लाख रुपये एवढा खर्च तिथे झाला असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजेच या सर्व याच्यातून भारताची घटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असा कालखंड इथे चालला लागला असल्याचं आपल्याला दिसतात आणि या सर्वांच्या याच्यातून भारतीय राज्यघटना इथे निर्माण केले गेली के असल्या जाताना दिसतात पुढील लेक्चरमध्ये घटना समितीच्यातील विविध स उपसमित्यांची आपण इथे माहिती घेणार आहोत घटना समितीची निर्मिती फक्त हा भाग आपण इथे आजच्या लेक्चरमध्ये इथे बघितलेला आहे याच्यात दोन ते तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे पहिलं की घटना समितीची एकूण सदस्य संख्या ही तीनशे एकोणनव्वद एवढी निर्धारित करण्यात आलेली होती घटना समितीची निवडणुका जुलै एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी या निवडणुका घेण्यात आल्या यामध्ये दोनशे ब्याण्णव जागांपैकी दोनशे अकरा जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्यात त्र्याहत्तर जागा या मुस्लिम लीगला मिळाल्यात आणि घटना समितीच्या स्थायी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी इथं निवड करण्यात आली असल्याचं आपण दिसतात घटना समितीची शेवटची बैठक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी इथे झाली घटना समितीच्या एकूण म्हणजे पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस शेवटची बैठक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दोन घट याच्यामध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये घटना समितीच्या एकूण अकरा बैठका इथे संपन्न झाल्या असल्याचं आपल्याला दिसतात दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असं घटना समितीचं कामकाज इथे चाललं असल्याचं आपल्याला दिसतं आणि घटना समितीच्या कामकाजावर एकूण चौसष्ट लाख रुपये एवढा खर्च हा इथे झाला असल्याचं आपला दिसतं